नमस्कार मित्रांनो, आशा अकॅडमी या आपल्या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। बघा, तुम्हाला माहितीच असेल की मी इंग्लिशचा नवीन कोर्स लॉन्च केला आहे। तर त्या कोर्समध्ये नेमकं काय शिकायला मिळणार आहे, काय काय कंटेंट आहे, कशी फी आहे, कोर्स कशी चालेल, ते बॅच कशी रन होईल, यासंबंधी हा मी इंट्रोडक्शनसंबंधी हा व्हिडिओ टाकत आहे। या व्हिडिओमध्ये मी काहीच शिकवणार नाही, कारण शिकवण्यासंबंधी जे दोन व्हिडिओ आहे ते अगोदरच मी अपलोड केले आहेत। यामध्ये तुम्हाला कोर्सची बेसिक माहिती मिळेल, ते ॲप्लिकेशनची बेसिक माहिती मिळेल आणि ॲप्लिकेशन वापरायचं कसं ही सुद्धा इन्फॉर्मेशन मिळेल। तर आपण स्टार्ट करूया। बघा, सर्वात अगोदर जो मुलांचा प्रश्न आहे की नेमकं शिकवलं काय जाईल, बऱ्याच मुलांना हा डाऊट आहे की सर्वच पॉईंट्स कवर होतील का सिलेबसचे, तर त्यासंबंधी मुलांचे क्युरीज येत आहे की नेमकं शिकवलं किती जाईल, बरोबर। तर त्यासाठी मी एक सांगतो, बघा, तीन प्रकारचे कंटेंट आपण शिकू। ग्रामर, ग्रामरमध्ये कोणतं ग्रामर, जे ग्रामर आयोगाने आतापर्यंत विचारलं आहे, असे सर्व टॉपिक। ग्रामरचा असा कोणताच टॉपिक नाही जो आयोगाने विचारला आहे आणि तो आपण घेणार नाही। सर्वच टॉपिक आपले ग्रामरचे कवर होतील। जेवढं पण ग्रामर आहे ते सर्व ग्रामर आपलं कवर होईल पूर्ण बॅचमध्ये। जे आपण ग्रामर क्लासेसमध्ये शिकत असतो, जे आपला आयोग विचारत असतं आणि जे पुस्तकांमध्ये दिलं आहे, हे सर्व कंटेंट आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे आपण एक पाऊल पुढे राहू की आयोग कसं विचारू शकतं, यासंबंधीचं सर्व ग्रामर जेवढं पण सिलेबसला आहे ते सर्व ग्रामरचे टॉपिक्स आपले कवर होतील। त्यानंतर व्होकॅबलरी, व्होकॅबलरीमध्ये जेवढे पॉईंट्स आहे ते सर्व पॉईंट्स आपले कवर होतील। जे आजपर्यंत आयोगाने विचारले, होमोनिम्स, होमोपोन्स, स्पेलिंग्स, इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सब्स्टिट्यूशन, जे जे टॉपिक तुम्हाला माहिती आहे व्होकॅबलरीचे, ज्यावर आयोग प्रश्न विचारत असतं, ज्यावर आयोग जास्त प्रश्न विचारतं ते पण, आणि ज्यावर आयोगाने एखादा प्रश्न जरी विचारलाय तरी सुद्धा तो पूर्ण टॉपिक हा व्होकॅबलरीचा आपला पूर्ण टॉपिक म्हणजे पूर्ण सिलेबस आपला कवर होईल। आपल्या बॅचमध्ये ग्रामर आणि व्होकॅबलरी हे दोघी पूर्णच्या पूर्ण कवर होतील सिलेबस सहित। जे पण आयोग विचारतं, जे पण पुस्तकामध्ये दिलंय ते सर्व। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, नुसतंच शिकून फायदा होत नाही, तुम्हाला पेपरमध्ये काही नॉलेजची गरज, म्हणजे नॉलेजची गरज आहे, पण पेपरमध्ये मेन काय, तुम्हाला क्वेश्चन सोडवता आले पाहिजे, बरोबर ना। तुमच्याकडे किती नॉलेज आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स पडत आहे की नाही ते महत्त्वाचं आहे। आणि मार्क्स कसे मिळतात, क्वेश्चन सोडून। तर क्वेश्चन सोडवण्याची प्रॅक्टिस म्हणजे जे आयोगाने विचारले आहेत असे सर्व PYQs आपण यामध्ये कव्हर करू। ग्रामरचे जवळपास सर्व 16 जे तर पूर्णच 2016 पॅटर्न बदललं आहे, 16 सर्व MCQ आपण कव्हर करू। 2012 ते 16 80% जे इम्पॉर्टंट आहे, 20% असे आहेत ना जे आता चालत नाही, बरोबर, पण 80% असे जे एकदम इम्पॉर्टंट आहेत 2012 ते चालत आले असे टॉपिक्स आणि असे MCQ आपण कव्हर करू। म्हणजे 2012 जवळपास सर्वच आणि 2016 तिथं कम्प्लीट पूर्णच्या पूर्ण, 2016 पूर्णच्या पूर्ण ग्रामरचे आपण व्होकॅबलरी, सॉरी ग्रामरचे आपण क्वेश्चन्स PYQs कव्हर करू। व्होकॅबलरीमध्ये काय माहिती का, व्होकॅबलरीमध्ये काही पॅटर्न राहत नाही। जसं ग्रामरचं पॅटर्न त्यांनी 2016 थोडं चेंज केलंय, तसं व्होकॅबलरीचं पॅटर्न काही त्यांनी चेंज केलेलं नाही, कारण की व्होकॅबलरी काही चेंजच होत नाही। 2012 त्याच प्रकारची EDM तशीच EDMs विचारली जाते, तिचा अर्थ तेव्हा पण तोच होता, 100 पण तोच होता आणि 100 पण तोच राहील। मग व्होकॅबलरीचे 2012 सर्व क्वेश्चन्स थोडंसं त्यांनी क्वेश्चन विचारण्याची पद्धत थोडी चेंज केली आहे, ते तुम्हाला समजेलच कसं, मी जेव्हा क्वेश्चन घेऊ तेव्हा तुम्हाला समजेल। थोडीशी क्वेश्चन चेंज केले त्यांनी विचारण्याचे, पण व्होकॅब तर तीच आहे ना, त्यामुळे 2012 सर्व व्होकॅबलरी आपण कव्हर करू यामध्ये क्वेश्चन्समध्ये। म्हणजे काय, ग्रामरचे सर्व टॉपिक सिलेबसचे, व्होकॅबलरीचे सर्व टॉपिक सिलेबसचे आणि या दोघांवरचे आलेले सर्व क्वेश्चन जे MPSCने विचारलेत, हे MPSCने सर्व क्वेश्चन जे विचारले ते आपण एक्सप्लेन करून शिकू इथे। आणि क्वेश्चन कसे घेतले जातील, एक टॉपिक घेतला किंवा एखादा रूल घेतला, त्या रूलवर जे आयोगाने प्रश्न विचारले ते सर्व तेव्हाच कव्हर करून घ्यायचे, म्हणजे तुमचा तो रूल व्यवस्थित लक्षात राहील। आणि आयोगाने काही रूलला कसं अपवाद विचारलाय, कसं एक्सेप्शन विचारलंय, ते पण तुमचं तिथेच कव्हर होईल, असं आपलं कंटेंट राहील। या तीन गोष्टी आपल्याला शिकवल्या जातील। पुढे बघू आपण, आता हे हा जो कोर्स आहे हा कोणासाठी उपयुक्त आहे, बरेच लोक मला विचारत आहे की सर यात राज्यसेवा लेवलचं शिकवलं जाईल का। तर एक गोष्ट लक्षात राहू द्या, आपल्या MPSCने राज्यसेवेसाठी Group B आणि Group C आणि ह्या जेवढ्या टेक्निकलच्या एक्झाम आहे, टेक्निकलची एक्झाम म्हणजे फॉरेस्ट, MES या एक्झाम, डिपार्टमेंटलचे PSI, डिपार्टमेंटल ASO, डिपार्टमेंटल STI या जेवढ्या पण एक्झाम आहे, यासाठी इंग्लिशचा दर्जा हा पदवी ठेवला आहे, इंग्लिशचा दर्जा हा पदवी ठेवला आहे। म्हणजे या सर्वांमध्ये एकाच स्टँडर्डचे क्वेश्चन आयोग विचारतं, असं नाही की राज्यसेवेला डीप जाईल आणि PSI STIला कमी डीप जाईल, असं बिलकुल नाही आहे। तुम्ही बघा, राज्यसेवेचे बरेच प्रश्न इथे रिपीट झाले कंबाईनला, आणि कंबाईनचे बरेच प्रश्न इथे टेक्निकलला रिपीट झाले, आणि टेक्निकलचे बरेच प्रश्न राज्यसेवेत रिपीट झाले। म्हणजे हे सर्व एका ठिकाणी एकमेकांमध्ये रिपीट होत आहे। याचा अर्थ काय की आयोगाने एकच दर्जा ठेवला आहे, त्यामुळे जेव्हा आपण शिकू, आपण राज्य MPSCच्या सर्व एक्झामला कामातील अशाच स्टँडर्डचा आपण शिकण्याचा प्रयत्न करू, अशा स्टँडर्डचं आपल्या क्लासमध्ये शिकवलं जाईल। जर तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन समजत आहे, याचा अर्थ म्हणजे जर मी तिथे शिकवतो ते, तर ते क्वेश्चन सोडवण्यासाठी जे लागतं ते नॉलेज तर शिकवेलच ना मी तुम्हाला, का डायरेक्ट क्वेश्चन थोडी घेईल, त्यामुळे तुम्हाला जेवढं आयोग विचारणार आहे त्या सर्व पॉईंटचं तुम्हाला शिकवलं जाईल। दुसरं महत्त्वाचं,
बऱ्याचदा तुम्ही तलाठी आणि सरळचे क्वेश्चन बघा, तुम्हाला पीएसआय एसटीआयचे क्वेश्चन तिथे कॉपी झालेले दिसतील बरोबर. ओके, आपलं जवळपास जशी तशी कॉपी होते एमपीएससी मधून. तर त्यामुळे कसं असतं माहिती का, जे तुम्ही इथे शिकणार आहे इतकं जर तुम्ही नॉलेज घेतलेलं आलं तर तुम्हाला तलाठी आणि सरळसेवेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील इंग्लिशमध्ये, कारण हे इतकं डीप आहे. तर त्यासमोर तलाठी आणि सरळसेवा काहीच लागत नाही. त्यामुळे आणि माझी शिकवण्याची पद्धत कशी राहील माहिती का, शिकवायचं आपल्याला नॉलेज एकदम म्हणजे कंटेंट एकदम आपल्याला स्टँडर्ड शिकायचं आहे, पण माझी शिकवण्याची पद्धत एकदम मराठीतून राहील. तुम्ही माझी यूट्यूबवर लेक्चर पण बघा, मी शिकवताना जनरली मराठीमधूनच शिकवतो की म्हणजे मुलांना पहिले कन्सेप्ट आपल्या भाषेत समजल्या पाहिजे, कारण इंग्लिश ही फॉरेन लँग्वेज आहे. जर आपल्या भाषेत कन्सेप्ट समजल्या ना तर आपण त्या भाषेमध्ये लक्षात ठेवणं आपल्यासाठी एकदम इझी होऊन जातं. मग माझी शिकवण्याची पद्धत एकदम बेसिकपासून राहील जी मराठीमध्ये राहील, त्यानंतर रूल इंग्लिशमध्ये शिकू, एक्झाम्पल आपण इंग्लिशमध्ये स्टँडर्ड घेऊ, स्टँडर्ड पुस्तकांना शिकवलं जाईल तुम्हाला. त्यामुळे काय माहिती का, तलाठीपासून तुम्हाला तो फायदा होईल. जी मुलं तलाठीचा किंवा सरळसेवेचा अभ्यास करताय, ज्यांचा इंग्लिश वीक आहे त्यांच्या त्यांना पण मराठीतनं समजेल, या भाषेतनं मी शिकवेल एकदम बेसिकपासून. आणि राज्यसेवे लेवलपर्यंत तुम्हाला शिकवलं जाईल, म्हणजे जेवढं स्टँडर्ड आयोग राज्यसेवेला विचारत आहे ते सर्व तुम्हाला शिकवलं जाईल. हेच क्वेश्चन सर्वेकडे तुम्हाला दिसतील. त्यामुळे आपल्याला एका स्टँडर्डचं शिकावं लागेल. एकदा तुम्ही यावरच्या लेवलचं शिकून गेले तर खालच्या एक्झाम एकदम इझी असतात तुम्हाला टार्गेट करणं. त्यामुळे तुम्हाला चिंता करू नका, सर्व स्टँडर्डचं शिकवलं जाईल. जे एकदम हाय लेवलचं स्टँडर्ड आहे ते शिकवलं जाईल. पुढे बघू आपण, बघा कोर्सचं स्ट्रक्चर कसं राहील. बघा बऱ्याच लोक मला विचारत असा की सर कोर्सचा टाईम काय राहील, क्लास केव्हा चालू होईल. तर असा कोर्सचा काही टाईम वगैरे नाही बरं, कोर्समध्ये सर्व व्हिडिओ रेकॉर्डेड राहतील. कोर्समध्ये सर्व व्हिडिओ रेकॉर्डेड राहतील. दुसरं, तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ डाऊनलोड करता येईल ऑफलाईन त्या ॲपमध्येच. मग तुम्ही त्या ॲपमध्ये ते डाऊनलोड करू शकता, जिथे तुमच्याकडे नेट नाही तिथे सुद्धा तुम्ही ते पाहू शकता. रेकॉर्डेड व्हिडिओ राहतील. मी जर समजा आज व्हिडिओ टाकलं तुम्ही ते केव्हाही पाहू शकता. असं नाही की तुम्ही आज व्हिडिओ पाहिला म्हणजे आज व्हिडिओ तुम्हाला पाहता आला नाही, तुम्ही काही कामात आहे तर उद्या तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार नाही. असं लाईव्ह बॅच नाही, ती रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ तुम्ही परचेस केली बॅच, तुम्ही ती बॅच कधी पण बघू शकता. 6 महिन्यापर्यंत तुम्ही तो व्हिडिओ कधी पण बघू शकता. एक व्हिडिओ तुम्हाला 4 तास पाहता येईल. यावर बऱ्याच लोकांचे क्वेश्चन्स आहे, यावर बऱ्याच लोकांचे क्वेश्चन आहे नेमकं 4 आवर वॉच टाईम म्हणजे काय. तर मी तुम्हाला ती क्युरी एकदा क्लिअर करतो. बघा काय नेमकं, बघा काय नेमकं. समजा मी एक व्हिडिओ टाकलं, एखादा व्हिडिओ टाकला समजा बेसिक्सचं, 1 तासाची तिची लेंथ आहे, 1 तासाची तिची लेंथ आहे असं समजू आपण बरोबर. म्हणजे 10 मिनटं 10 मिनटं 10 10 10 आणि 10 म्हणजे 60 मिनटाचा तुमचा व्हिडिओ आहे, 1 तासाचा व्हिडिओ आहे 60 मिनटाचा. आता समजा तुम्ही काय केलं, तुम्ही पहिल्या वेळेस 10 मिनटं व्हिडिओ बघितलं, तुमचा मोबाईल स्विच ऑफ गेला. मग नंतर तुम्ही अजून 10 मिनटाचा व्हिडिओ बघितलं, नंतर परत तुम्ही 10 मिनटाचा व्हिडिओ बघितलं, असं तुम्ही 6 वेळेस बघितलं, म्हणजे तुम्ही 60 मिनटं व्हिडिओ बघितलं, तेव्हा तुमचा 1 तास काउंट होईल. तुम्ही इथे किती वेळेस क्लिक करताय आणि इथे व्हिडिओ किती वेळेस ओपन करताय, तुम्ही असं 100 वेळेस जरी क्लिक केलं 100 वेळेस जरी ओपन केलं तरी काही फरक पडत नाही. तुमचा 1 तास केव्हा काउंट होईल, जेव्हा तुम्ही 60 मिनटं ते पूर्ण बघणार. म्हणजे तुम्ही इथे 10 मिनटं बघितलं, पुढच्या वेळेस पुढचे 10 मिनटं, काही फरक पडत नाही. तुम्ही जेव्हा हे पूर्ण 60 मिनटं बघणार तेव्हा तुमचा 1 तास काउंट होईल. आणि असं तुम्ही 4 तास बघू शकता, म्हणजे तुम्ही 1 लेक्चर 4 वेळेस बघू शकता. कारण जनरली माझे लेक्चर 1 तासाचे आहे, म्हणजे तुम्ही 1 तासाचं 1 लेक्चर 4 वेळेस बघू शकता. 1 लेक्चर तुम्ही 4 वेळेस बघितलं मग काही तुम्हाला नंतर काही बघायची गरज पडत नाही. पहिल्यांदा तुम्हाला कन्सेप्ट समजता, दुसऱ्या वेळेस त्या रिवाईज होता, तिसऱ्या वेळेस त्या तुमच्या पाठ होऊन जाता, आणि चौथ्या वेळेस गरज पडली तर तुम्ही बघू शकता. वास्तविक गरज तर पडणार नाही जर तुम्ही 3 वेळेस मन लावून बघितलं. म्हणून मी 4 वेळेस दिलं ते. तुम्ही तुम्हाला वॉच टाईमचा समज असणार, तुम्ही किती वेळेस क्लिक करताय त्या व्ह्यूचं लिमिट नाही आहे. तुम्ही किती पण वेळेस एक व्हिडिओ बघू शकता, क्लिक करू शकता, तुम्ही किती पण तुकड्यामध्ये त्याला बघू शकता. जेव्हा तुमच्या 60 मिनटं पूर्ण होतील, जेव्हा तुमच्या 60 मिनटं पूर्ण होतील तेव्हा तो काय होईल, 1 तास होईल. आणि त्यानंतर तुम्ही असे 4 वेळेस बघू शकता, ते म्हणजे 4 तास तुम्ही बघू शकता. समजलं असेल तुम्हाला. जर तुम्ही 10 मिनटं बघितले तुमचा फक्त 10 मिनटं काउंट होईल, जर 20 मिनटं बघितले तुमचा फक्त 20 मिनटं काउंट होईल, पूर्ण 1 तास काही काउंट होणार नाही. जेव्हा तुम्ही पूर्ण 1 तास बघणार तेव्हाच तुमचा 1 तास काउंट होईल. समजलं असेल तुम्हाला. आता पुढे बघू आपण. आता सर्वात महत्त्वाचं तिसरं एक महत्त्वाची गोष्ट तिथे राहिली बघा, की 4 तास 4 वेळेस तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता 4 तास, आणि 6 महिन्यापर्यंत तुमची व्हॅलिडिटी राहील. तुम्ही आज बॅच घेतली इथून 6 महिने, तुम्ही इथून 1 वर्षानंतर बॅच घेतली तिथून 6 महिने, असे 6 महिने ती बॅच राहील. तुम्हाला ती केव्हाही बघता येईल 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यापर्यंत तुम्ही एक व्हिडिओ 4 वेळेस बघू शकता. आणि महत्त्वाचं, बरेच लोक कोर्स डाऊनलोड करताय म्हणजे कोर्स परचेस करताय, मग मला विचारताय की सर व्हिडिओ तर 13 दिवस आहे 14 दिवस असे प्रश्न विचारताय. तर एक गोष्ट लक्षात राहू द्या, आता आपल्या बॅच चालू होऊन 6-7 दिवस झाले, आपले 14 व्हिडिओ आले. म्हणजे कसं, रोज 2 व्हिडिओज मी अपडेट करतोय, रोज 2 व्हिडिओज मी अपडेट करतोय. आणि मी हे तुम्हाला इंट्रोडक्शनचं जे फ्री लेक्चर आहे आपल्या ॲपमध्ये त्यामध्ये सांगितलं होतं, पण कदाचित तुम्ही ते बघितलं नाही म्हणून ते तुम्हाला माहीत नाही आहे. रोज 2 व्हिडिओज येणार आहे,
30 जून पर्यंत आपले 100 व्हिडिओ येऊन जातील आणि आपला सिलेबस कंप्लीट होईल। 100 किंवा 105 व्हिडिओ मध्ये बॅच आपली कंप्लीट होईल। 30 जूनला आपला सिलेबस कंप्लीट होऊन जाईल। 30 जूनच्या अगोदर पण होणार आणि 30 जूनच्या नंतर पण होणार आणि 30 जूनपर्यंत आपला सिलेबस कंप्लीट होईल। रोज 2 व्हिडिओज येत जातील, बरोबर। हे पण सांगणं गरजेचं आहे, मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण बऱ्यापैकी मुलांना ते लक्षात नसेल, त्यामुळे मी ते सांगतोय की रोज 2 व्हिडिओ येत जातील। 30 जूनला तुमची बॅच कंप्लीट होईल। 30 जून नंतर जो मुलगा लावेल समजा 1 जुलैला, त्याला पूर्ण व्हिडिओ दिसतील एकाच वेळेस, पण आज जे लावतात त्यांना रोज 2-2 व्हिडिओ येतील। तर अशी ती बॅच आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, रोज 2 व्हिडिओ अपडेट होतील। 30 जूनला तुमचा सिलेबस कंप्लीट होऊन गेलेला राहील। आता बघा, सर्वात महत्त्वाचं, बरेच मुलांना माहिती असेल किंवा माहिती नसेल की फीज किती आहे। तर फीज आहे 581 रुपये। फी किती आहे? 581 रुपये फी आहे। मग आता मुलं विचारत आहे की बघा, एक तर हसण्यासारखी गोष्ट अशी आहे की विद्यार्थी मला फोन करत आहे की सर फी जास्त कमी आहे, बरोबर। जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी कसं शिकवतो जळगावमध्ये, पण जे लोक मला ओळखत नाही ते मला काय सांगता माहिती का, सर एवढी कमी फी आहे तर तुम्ही ते सर्व शिकवणार का जे सिलेबसमध्ये आहेत। बऱ्याच लोकांना असं वाटतं की कमी फी आहे म्हणजे खराब शिकवेल किंवा कमी शिकवेल, असा मुलांचा गैरसमज असतो आणि आपल्या समाजामध्ये तसं चालू आहे। तर पहिली तर गोष्ट अशी आहे, मी स्वतः ठरवलं होतं की मी फीबद्दल पब्लिकली काहीच बोलणार नाही, म्हणजे फीच्या नावावर मला प्रमोशन अजिबात करायची इच्छा नाही आहे, म्हणून मी फीबद्दल काही बोलणार नव्हतो। पण आता मुलं असा प्रश्न विचारत आहे म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी मी सांगतोय की त्यांच्या मनात असा डाऊट येतोय, त्यामुळे त्यांना एकदा सांगतोय की सिलेबस पूर्ण कव्हर होईल। जे आयोग विचारतंय ते सर्व कव्हर केलं जाईल। फीस तुमची 581 रुपये। बघा, फीचं असं आहे माहिती का, बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की जर जास्त पैसे दिले तर आपल्याला काहीतरी चांगलं क्वालिटीचं भेटेल। हा जो गैरसमज आहे आपल्या डोक्यात काढून टाका की जास्त पैसे दिल्यावर चांगली गोष्ट भेटते, हा गैरसमज अजिबात तुम्ही डोक्यात ठेवू नका। ज्याला द्यायचा आहे तो कोणत्याही फीमध्ये चांगलं देऊ शकतो आणि ज्याला नाहीच द्यायचा तो किती पण फी घेऊन चांगलं शिकवू शकत नाही। अशा पण केसेस तुम्ही बघितल्या आहेत की बरेच लोकांची GST बॅच असं समजा एखादी क्लास मोठा, तो मोठा क्लास 1 लाख रुपये घेऊन घेतो आणि काहीच शिकवत नाही। त्यामुळे फीचा आणि क्वालिटीचा एकदम जास्त अतिसंबंध आहे असं काही तुम्ही समजू नका। मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्हाला ते उदाहरण बरोबर समजेल। बघा, 2016च्या अगोदर तुम्हाला आठवत असेल, 2016च्या अगोदर काय होतं माहिती का, आपल्याकडे 2G इंटरनेट होतं, 2G इंटरनेट होतं आपल्याकडे, जे की एकदम स्लो होतं, म्हणजे 10 KB किंवा 15 KB किंवा 20 KB चालायचं ते। आणि 3G इंटरनेट पण होतं, 3G चा स्पीड काय होता माहिती का, 250 KB, 200 KB, 300 KB असं त्याचा स्पीड होता एका सेकंदला। ते पण चांगल्या ठिकाणी नेटवर्क यायचं, काही ठिकाणी यायचं पण नाही। यांचा डाटा पॅक कितीला होता माहिती तुम्हाला, यांचा डाटा पॅक होता 299 रुपयाला 1 GB। किती होता? 299 रुपयाला 1 GB, बरोबर। म्हणजे किती रुपये घेत होते? 300 रुपयात 1 GB द्यायचे। ते पण इतकं स्लो की किती स्लो, 200 KB/s इतका स्पीड द्यायचे ते। म्हणजे बघा, क्वालिटी पण नव्हती, क्वांटिटी पण नव्हती आणि पैसे जबरदस्त होते। जिओने काय केलं बघा, 2016मध्ये जिओ लॉन्च झालं, जिओने काय केलं, 4G नेट दिलं आणि ते पण फ्री, ते पण काय दिलं, फ्री दिलं। म्हणजे पैसे बघा, पैसे काहीच घेतले नाही, हा यांनी पैसे किती घेतले, भरपूर घेतले, पैसे काहीच घेतले नाही आणि नेट किती दिलं, 4G च्या स्पीडने, म्हणजे क्वालिटी किती होती बघा। इथे 200 KB कुठे आणि इथे तेव्हा 5 MB/s किंवा कधी कधी तर 100 MB, 10 MB, 15 MB असा सुद्धा स्पीड यायचा। म्हणजे बघा, 5 MB किंवा 10 MB स्पीड द्यायचा, म्हणजे क्वालिटी पण होती आणि पैसे अजिबात नव्हते। मी तुम्हाला तेच सांगतोय की पैशांचा आणि क्वालिटीचा अजिबात काही जास्त संबंध असतो असं नाही आहे। नंतर त्यांनी किती लावला चार्ज, नंतर त्यांनी चार्ज लावला 199 रुपये एका महिन्याला, 199 रुपये एका महिन्याला। किती जी बी नेट? रोज 1.5 GB नेट, म्हणजे किती, 42 GB नेट देतात, 42 GB नेट देतात किती रुपयात, 200 रुपयात। हे किती द्यायचे, 300 रुपयात 1 GB। स्पीड कोणाचा चांगला आहे, 4G चा काय, 3G चा, 4G चा, म्हणजे पैशांचा आणि क्वालिटीचा काही संबंध नाही। तो देणारा कसा देतोय, त्याची इच्छा काय द्यायची, यावर ते सर्व डिपेंड करत असतं। त्यामुळे तुम्ही असा गैरसमज करू नका की फी कमी आहे म्हणजे कमी शिकवेल किंवा खराब शिकवेल। जेवढं मला येतं, मी असं कधीच म्हणणार नाही की मी महाराष्ट्रातला सर्वात हुशार शिक्षक आहे किंवा मी सर्वात चांगलं शिकवतो, मी असं बिलकुल म्हणू शकत नाही। माझ्यापेक्षा अगोदर पण भरपूर हुशार लोक झाले आहेत, माझ्या नंतर पण भरपूर येतील, माझ्यासोबतून भरपूर हुशार लोक असतील जे माझ्यापेक्षा चांगलं शिकू शकतात। त्यामुळे मी असा कधीच दावा करणार नाही की मी एकदम चांगलं शिकवतो आणि माझ्यापेक्षा चांगलं कोणी शिकू शकत नाही। पण जितकं मला येतं, बरोबर, बघा माझ्याकडे काही पोस्ट पण मी मिळवलं आहे मराठी इंग्लिश याच्यावरच, मी 4 वर्ष मराठी इंग्लिश शिकवलं पण जळगावमध्ये आणि मी इंग्लिशचं पुस्तक पण लिहिलं आहे आणि ते पुस्तक लिहिताना मला कमीत कमी 20 ते 25 पुस्तकं वाचावं लागले चांगले, कुठे ऑक्सफर्डचे 4-5 पुस्तकं वाचले मी, काही दुसरे असे बरेच पुस्तकं वाचले मी चांगले, सेंट्रलचे काही पुस्तकं वाचले, असे पुस्तकं वाचून मी पुस्तक लिहिलं आहे। मग माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे ते नॉलेज मी प्रामाणिकपणे पूर्ण तुम्हाला देईल, जे MPSCला वापरलं जातं, जे MPSC मागते, ते जेवढं नॉलेज माझ्याकडे ते नॉलेज पूर्णपणे प्रामाणिकपणे मी 581 रुपयात मी तुम्हाला देईल, बरोबर। त्यामुळे असा गैरसमज करू नका की कमी पैसे म्हणजे कमी शिकवेल किंवा खराब शिकवेल। जेवढं मला येतं तेवढं सर्व शिकवेल मी असं म्हणत नाही की मी सर्वात चांगलं शिकू शकतो,
मला ते काय माहित नाही आणि मी काय असं कम्पॅरिझन करत पण नाही, पण जेवढं मला येतं तेवढं मी प्रामाणिकपणे शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जितक्या माझ्या कन्सेप्ट क्लिअर आहे, जितके माझे मार्क्स येत आहे किंवा जितके मी मार्क्स मिळवले आहेत आणि जितकं माझ्याकडे नॉलेज मी कमवलं आहे हे पुस्तकं वाचून आणि इतके वर्ष शिकून जे मी अनुभव कमवला आहे, तो सर्व अनुभव आणि ते सर्व नॉलेज मी तुम्हाला या कोर्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल. तर त्या कोर्सच्या फीजबद्दल आणि त्या क्वालिटीबद्दल तुम्ही अजिबात निश्चिंत राहा, फीजचा आणि क्वालिटीचा काही संबंध नाही, हेच तुम्हाला मला सांगायचं होतं. तर कोर्सबद्दल काय काय तुम्हाला समजलं. आता ऍप्लिकेशन वापरताना बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतोय, तर ऍप्लिकेशन वापरायचं कसं, कारण ते ऍप्लिकेशन नवीन आहे, बऱ्याच लोकांना ते हँडल करता येत नाही, तर ऍप्लिकेशन हँडल कसं करायचं यासंबंधी आता मी थोडासा तुम्हाला. बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं ऍप वापरायचा प्रॉब्लेम येत होता, बऱ्याच लोकांना ते ओपन करता येत नव्हतं किंवा काय म्हणतात ते कोर्स परचेस करता येत नव्हता, आणि परचेस केला तर व्हिडिओ कसे दिसणार, कसे डाउनलोड होणार हे नेमकं समजत नव्हतं, कारण ते ॲपसुद्धा नवीन आहे. तर त्या ॲपची पूर्ण माहिती म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे. चला आपण स्टार्ट करूया. बघा, सर्वात अगोदर तुम्ही प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करू शकता. प्ले स्टोअरवरून तुम्ही आशा अकॅडमी हे ॲपचं नाव टाका. तुम्हाला बघा जे आशा अकॅडमीचं आपलं सिम्बॉल आहे, जे नेहमी व्हिडिओजवर असतं, ते सिम्बॉलचं ॲप दिसेल. आशा अकॅडमी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असं नावाचं ते ॲप आहे. तुम्ही ते ओपन करणार. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बघा ओपनचं ऑप्शन येईल. तुम्ही ते ओपन केल्यानंतर बघा असा ॲप दिसेल तुम्हाला. तुम्ही पुढे आले बघा, जसं तुम्ही ॲप ओपन करणार स्टार्टिंगलाच तुम्हाला काय दिसेल माहिती का, बाय नावचं ऑप्शन दिसेल. तुम्ही तिथे त्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला कोर्सबद्दल सर्व माहिती मिळून जाणार आणि त्यामुळे तुम्हाला कंटेंट वगैरे काय काय आहे, कसे कसे फोल्डर आहेत, कोणते कोणते व्हिडिओ आहे ते तुम्हाला सर्व व्यवस्थित समजेल. त्यानंतर त्यात तुम्हाला कोर्सची सर्व माहिती मिळेल. त्यानंतर तुम्हाला ठरवायचं कोर्स बाय करायचा का नाही. तुम्ही त्यावर क्लिक केलं, पुढे आले तुम्ही बघा, त्यानंतर तुम्हाला त्या कोर्सचा पूर्ण ओव्हरव्ह्यू दिसून जाईल. त्या ओव्हरव्ह्यूमध्ये बघा तुम्हाला काय दिसेल, त्या कोर्समधली सर्व माहिती, कोर्समध्ये किती दिवस व्हॅलिडिटी आहे, किती लेक्चरचा वॉच टाईम आहे, ती सर्व बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. बघा तुम्ही त्याला थोडं स्क्रॉल डाऊन केलं, खाली आले तुम्ही तर तुम्हाला असं काही दिसेल ज्यामध्ये बघा 6 मंथ व्हॅलिडिटी, 10 मटेरियल आपण टाकून ठेवलं आहे ते मटेरियल, त्यातले जे 2 फ्री मटेरियल आहे ते तुम्हाला वरती दिसतील, जे तुम्ही बिना परचेस करता सुद्धा पाहू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला इंग्लिश कोर्सचं इंट्रोडक्शन करून दिलं आहे की नेमकं क्लासमध्ये शिकवायचं कसं आहे, कोणता कोणता कंटेंट शिकवला जाईल आणि काय पद्धत राहील ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळून जाईल. तो तुम्ही मोफत बघू शकता. त्यानंतर बघा खाली ऑप्शन आहे बाय नाऊचा, किंवा तुम्ही वरती बघा ओव्हरव्ह्यू, ओव्हरव्ह्यूच्या बाजूला कंटेंट नावाचं एक ऑप्शन आहे. बघा तुम्ही कंटेंटला जर क्लिक केलं वरती तर तुम्हाला कंटेंटमध्ये काय काय ते दिसेल. बघा त्यामध्ये मी 3 फोल्डर केलेत. पहिलं 2 मटेरियल फ्री आहेत, त्यातले 3 फोल्डर मी खाली तयार केले. पहिला ग्रामर, ग्रामरचे जेवढे लेक्चर्स आहेत, ग्रामरचे जेवढे काय म्हणतात टॉपिक आहेत ते त्या ग्रामरच्या फोल्डरमध्ये भेटतील. खाली वोकॅबलरी, वोकॅबलरीचे जेवढे फोल्डर आहेत, जेवढ्या टॉपिक्स आहेत, जेवढे चॅप्टर्स आहेत ते वोकॅबलरीमध्ये भेटतील. आणि त्याच्या खाली एक पीपीटी नावाचा फोल्डर आहे. या पीपीटी नावाच्या फोल्डरमध्ये सुद्धा 2 सब फोल्डर आहे, ज्यामध्ये ग्रामर आणि वोकॅबलरी असे 2 मी फोल्डर तयार केले. तुम्ही पीपीटीजला ओपन केलं, जर समजा तुम्हाला ग्रामरच्या व्हिडिओचे पीपीटी पाहिजे जी मी पीपीटी इथे शिकवतो, तर तुम्ही ग्रामर फोल्डरवर क्लिक करा, तिथे तुम्हाला त्याची पीपीटी मिळून जाईल चॅप्टर वाईज. त्याखाली तुम्ही जर वोकॅबलरीवर क्लिक केलं तर वोकॅबलरीच्या लेक्चरची पीपीटी तुम्हाला मिळून जाईल. प्रत्येक चॅप्टरचे वेगळे फोल्डर राहतील, म्हणजे बेसिकचं वेगळं फोल्डर, टेन्सचं वेगळं फोल्डर, असं प्रत्येक चॅप्टरचे राहतील. म्हणजे तुम्हाला बरोबर ज्या चॅप्टरवर जायचं ते तुम्ही पोहोचू शकणार. हे होतं कंटेंट. त्यानंतर तुम्ही खाली आले बाय नावला तुम्ही क्लिक केलं, खाली बघा तिथे पुढे बाय नावला क्लिक केल्यावर तुम्हाला बघा व्हेरियस ऑप्शन मिळतील, ज्यामध्ये तुम्ही UPI करू शकता, म्हणजे गुगल पे, फोनपे, भीम किंवा दुसरं कोणतंही, जसं पेटीएम, मोबिक्विक किंवा इंटरनेट बँकिंग किंवा कार्ड पेमेंट, या सर्व प्रकारचे पेमेंट तिथे स्वीकार केले जातात. तुम्ही कोणत्याही प्रकारे एकदा पेमेंट केलं की त्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल की तुम्ही बॅच परचेस केली, कॉंग्रॅच्युलेशनचा तुम्हाला मेसेज येईल, वरती माझा मेसेजसुद्धा येऊन जाईल अशा अकॅडमीतर्फे. त्यानंतर तुम्ही बघा, त्यानंतर तुमचं लर्निंग स्टार्ट होईल. बघा तिथे अगोदर स्टार्टिंगला कसं ऑप्शन येत होतं ॲपमध्ये बाय नाऊचं, आता तिथे कसं ऑप्शन येतं आहे स्टार्ट लर्निंगचं. तुम्ही स्टार्ट लर्निंगला क्लिक केल्यावर तुम्ही कोर्समध्ये येऊन जाणार. तुम्ही कोर्समध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला ओव्हरव्ह्यू तुम्ही बघितलाच आहे. त्यानंतर तुम्ही कंटेंटवर क्लिक करणार, कंटेंटवर तुम्हाला सर्व व्हिडिओज अनलॉक होऊन जातील. अगोदर ते लॉक असतील, तुम्ही जेव्हा त्यांना परचेस करा ते अनलॉक होतील. तुम्ही त्यातनं व्हिडिओ पाहू शकता, कोणत्याही व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही त्याला डाउनलोडसुद्धा करू शकता. डाउनलोड करून ते तुम्हाला ॲपच्या डाउनलोड फोल्डरमध्ये मिळून जातील. त्यानंतर जसंही तुम्ही बॅच परचेस करणार त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिकडे बघा 4 नंबरला अनाउन्समेंट नावाचा ऑप्शन आहे, त्या अनाउन्समेंट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिसेल. ही टेलिग्राम चॅनल प्रायव्हेट आहे, जे लोक परचेस करतील त्यासाठी हे टेलिग्राम चॅनल बनवलं आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला सर्व PDF या गोष्टी, ज्या ज्या मटेरियल आहे आपल्या क्लासचं ते मटेरियल तिथे मिळून जाईल. जे आपण टेस्ट होणार आहे त्या टेस्टचं मटेरियलसुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल. असा तुमचा कोर्स तुम्हाला ॲप वापरता येईल. आता पुढे एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेज येतो आहे
की त्यांनी ॲप ओपन केल्यानंतर त्यांना असा मेसेज येतो की सस्पिशियस ॲक्टिव्हिटी डिटेक्टेड. म्हणजे नेमकं काय माहिती का, बऱ्याचदा काय करतात विद्यार्थी, एका नंबरवर ॲप परचेस करतात आणि तो नंबर दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकतात. तर मी तुम्हाला एक सजेशन देईल, एक मोबाईल नंबर एकाच डिव्हाइसमध्ये वापरा, कारण त्या कंपनीकडे तुमचा आय पी ॲड्रेस जातो. जर तुम्ही दुसऱ्या मोबाईलच्या डिव्हाइसमध्ये ते टाकलं तर ते आय पी ॲड्रेस काही मॅच होत नाही आणि तुम्हाला सस्पिशियस ॲक्टिव्हिटी अशी डिटेक्ट होते. त्यामुळे तुम्ही एक लक्षात राहू द्या, ज्या मोबाईलमध्ये तुम्ही ॲप परचेस करणार त्याच ॲपमध्ये मोबाईल तुम्ही त्यामध्ये व्हिडिओ बघा, तिथे तुम्हाला अनब्लॉक असा ऑप्शन येईल. असं काही करण्याचा प्रयत्न करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.